घटस्थापनेपासून आदिशक्तीचा नवरात्र उत्सव 9 दिवस सुरू होता. यानिमित्त जय बजरंग मित्र मंडळ, जय बजरंग महिला मंडळ आणि माऊली ग्रुपच्या वतीने नवरात्र उत्सव आयोजित करण्यात आला होता. 9 दिवस मोठ्या उत्साहात हा सण साजरा केल्यानंतर गुरुवारी देवीला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. यंदाचे या उत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. या देवीची आदई तलावात विसर्जन करण्यात आले. यावेळी ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजी करत देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका ॲडव्होकेट ऋषाली वाघमारे, मंडळाचे अध्यक्ष विनोद वाघमारे, ॲडव्होकेट जितेंद्र वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. आज जय बजरंग मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाचा दसऱ्यानंतर देवीचा विसर्जनाचा आज मिरवणूक निघालेली आहे. मिरवणुकीमध्ये जय बजरंग मित्र मंडळाने जो महाराष्ट्रामध्ये जी परंपरा जी चालत आलेली आहे त्याचा एक संदेश की वारकरी संप्रदाय हे सगळ्या येणाऱ्या पुढील पिढीला कळावे यासाठी मिरवणुकीमध्ये आळंदीवरून वारकरी संप्रदायांना या खास मिरवणुकीसाठी बोलवलेलं आहे. आणि जय बजरंग मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक सेवाभावी हे गेली 25 वर्ष होत आहे. या वर्षी जय बजरंग मित्र मंडळाचा 25वा रौप्य महोत्सव म्हणून अति उत्साहात साजरा होत आहे. जय बजरंग मित्र मंडळाचा नेहमीच विभागाला सेवा लाभते. त्या जय बजरंग मित्र मंडळाला मी मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. जय बजरंग मित्र मंडळ नवीन पनवेल सार्वजनिक नवरात्र उत्सव 2022 वर्ष 25वे गेले 10 दिवस आनंदा उत्सव साजरा झाला. त्याचप्रमाणे आज भव्य दिवाशी विसर्जन मिरवणूक आज या ठिकाणी निघालेली आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि नागरिकांच्या सहकार्याने दानशूरांच्या मदतीने हा नवरात्र उत्सव आणि हा मंडळ गेले 25 वर्ष चांगल्या रीतीने कार्य करत आहे आणि सामाजिक कार्यांसाठी भरपूर अशा दानशूर लोकांचं या ठिकाणी कार्य लागत आहे. ही पोचपावती म्हणून 2017 पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्या मंडळाच्या सभाजीवती ऋषाली जितेंद्र वाघमारे यांना भरघोस मताने नागरिकांनी निवडून दिलं. त्याबद्दल सर्वच नागरिकांना आणि प्रभागात 17 सर्व मतदारांना धन्यवाद देतो की असंच प्रेम आमच्या मंडळावर असू द्या. असेच चांगले चांगले उपक्रम आमच्या मंडळाच्या बाबतीने घडत राहतील आणि घडवत राहू. तुमचे सर्वांचे आशीर्वाद आणि सर्व महिला भगिनी या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले त्यांच्यासुद्धा मनापासून आभार.